सांगलीमध्ये सध्या पुन्हा सांगली पॅटर्नची चर्चा सुरू आहे. आमदार विश्वजित कदम हे सांगली विधानसभेतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी आहेत, तर खासदार विशाल पाटील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या पाठीशी आहेत. जयश्री पाटलांच्या बंडखोरी मागे असणाऱ्यांची खैर नाही असा इशारा विश्वजित कदमांनी दिला होता. यामुळे दुहीबाबत उठणाऱ्या चर्चांना दोन्ही नेत्यांनी पूर्णविराम दिला. सांगली पॅटर्न पुन्हा घडू नये यासाठी आम्ही एक आहोत अशी प्रतिक्रिया विशाल पाटलांनी दिली. तसंच यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी सांगली विधानसभेत भाजपचा पराभव निश्चित असल्याचं स्पष्ट केलं. खरं जयश्री वहिनी या सरळ मार्गी आहेत, त्यांचे भावनाही मनातली फार स्वच्छ आहे. तसं म्हणलं तर राजकारणात मी स्पष्ट म्हणेल त्या भोळ्यात, पण त्याला त्यांना कुणीतरी फितवलं. आता कुणी फितवलं, ज्या दिवशी मला उघडकीस येईल त्या दिवशी त्याची खैर नाही एवढं नक्की मी जाहीरपणे सांगतो. फक्त मला सत्य उघडकीस येऊ दे की कुणी फितवलं वहिनींना, की वहिनी हे तुम्ही करा. कुणाला सांगली विधानसभेच्या होणाऱ्या घडामोडीमुळे हसू येत असेल किंवा गुदगुल्या होत असतील, मनातल्या मनात त्यांना आनंद होत असेल, तर तुम्ही करून घेऊ नये. विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे एक व्यक्ती असल्यासारखे घट्ट आहेत. आम्ही एक आहोत आणि आम्ही एक राहणार. सांगलीचा प्रश्न हा काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे घटक पक्षांनी किंवा विरोधी पक्षांनी यात आनंद घ्यायचं काही कारण नाही. ह्या सांगलीत भाजपचा पराभव होणार हे निश्चित आहे आणि मी तुम्हाला करून दाखवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.